इव्हनिंग फ्रेंड्स, मी रोटरी क्लब पुणे हेरिटेजचा प्रेसिडेंट मोहन चौबळ आपल्या सगळ्यांचं आजच्या या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. रोटरी क्लबतर्फे आपल्याला माहिती असेल बिझी वर्ल्ड ही स्पर्धा गेली 8 वर्ष घेतली जाते. एकांकिका स्पर्धेपासून आम्ही याची सुरुवात केली होती. मागच्या वर्षीपासून आम्ही गायन आणि इतर काही स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आणि आता यावर्षी आपण 19 स्पर्धा घेत आहोत. त्याच्यामध्ये सिंगिंग, डान्स, पोस्टर डिझाईन, काव्यवाचन, एकपात्री अभिनय आणि एकांकिका अशा 6 स्पर्धा आपण घेत आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की यावर्षी सुमारे 90 ऑर्गनायझेशन्समधले 700 अधिक पार्टिसिपंट्स या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. सो या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे अशा बँक ऑफ महाराष्ट्र जे आपले टायटल स्पॉन्सर आहेत, कॉस्मॉस बँक, गणराज असोसिएट्स आणि सावा हेल्थकेअर या सर्व संस्था ज्या आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत करत आहेत त्या सगळ्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. आपल्याला कल्पना असेल की रोटरी हे जगातली सगळ्यात मोठी सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसं की हेल्थकेअर असेल, एज्युकेशन असेल, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये या संस्थेचं काम मोठ्या प्रमाणावर चालू असतं. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज जो या संस्थेचा एक भाग आहे आम्ही असेच प्रोजेक्ट्स करत असतो. या आमच्या कामाच्या निमित्ताने किंवा त्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची इच्छा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला जी आता स्पॉन्सरशिप मिळाली आहे त्या सर्व पैशाचा विनियोग हे रोटरीचे प्रोजेक्ट्स करण्यासाठीच केला जातो आणि केला जाणार आहे. एक आत्ता जे महत्त्वाचं प्रोजेक्ट चालू आहे आमचं ते हॅपी स्कूल प्रोजेक्ट आम्ही त्याला म्हणतो. ज्याच्यामध्ये एका ग्रामीण भागातील शाळेमध्ये शाळेच्या बिल्डिंगपासून त्यांचं रंगकाम, टॉयलेट्स, लायब्ररी, पिण्याच्या पाण्याची सोय, बेंचेस अशा सर्व सोयी आम्ही उपलब्ध करून देत असतो. या प्रकारची अनेक प्रोजेक्ट्स आमची वेळोवेळी चालू असतात. तर या प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला काही सहभाग घ्यायचा असेल, आपल्याला मदत करायची असेल तरी आम्ही आनंदाने आपलं स्वागत करतो. आज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेला आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व कंटेस्टंट्सना ऑल द बेस्ट. थँक्यू. बिझी वर्ल्डचे कन्व्हेनर अविनाश ओगले यांना विनंती करते की स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. आत्ताच प्रेसिडेंटने सांगितलं 8 वर्ष आम्ही स्पर्धा घेतोय. वेगवेगळ्या कलांच्या स्पर्धा त्याच्यात आहेत. पुणे हे कलांचं पण माहेरघर आहे. वेगवेगळ्या स्पर्धा इथं होत असतात. तर मग ह्या बिझी वर्ल्डचं वैशिष्ट्य काय? तर ही स्पर्धा मेनली वर्किंग प्रोफेशनल्ससाठी असते की कित्येक आपल्यासारखे कित्येक चांगले कलाकार आहेत परंतु नोकरी कामधंद्यानिमित्त त्यांना आपल्या कलेकडं तेवढा वेळ देता येत नाही आणि त्यांना व्यासपीठही उपलब्ध होऊ शकत नाही. काही स्पर्धा होतात त्या ग्रुपपुरत्या असतात पण ही ओपन स्पर्धा आहे सर्व वर्किंग प्रोफेशनल्स आणि त्यांच्या स्पाऊससाठी. ही स्पर्धा आम्ही या सर्व स्पर्धा आम्ही ओपन ठेवल्या की त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी मिळावी. प्रोफेशनल्सना आम्ही या स्पर्धेत अलाव करत नाही की ज्याच्यावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. पण गेल्या 8 वर्षात आम्ही सर्व स्पर्धकांकडे बघतो तर तुम्ही सर्व स्पर्धक हे प्रोफेशनलच्या दर्जाचेच आहात. फक्त ते व्यासपीठ आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे. कुठल्या कोणापेक्षाही तुम्ही कमी नाही आहात. तितक्याच दर्जेदार तुम्ही तुमची कला सादर करत असता. फक्त व्यासपीठ नव्हतं ते आमच्या रोटरी क्लबनं ती गरज आम्हाला जाणवली आणि ती आम्ही उपलब्ध करून दिली. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या क्लबच्या वेबसाईटला गेला तर एका क्लिकवर 6 स्पर्धा तुम्हाला दिसतं आणि अशी ही पुण्यातली कदाचित एकमेव स्पर्धा आहे की 6 वेगवेगळ्या
कलांच्या स्पर्धा ह्या एका छत्राखाली 8 ते 10 दिवसांच्या अवधीमध्ये आम्ही घेतो आणि अशी स्पर्धा दुसरी असेलही परंतु आमच्या तरी ऐकवत नाही. तर हे या स्पर्धेचं आणखी वैशिष्ट्य आहे. जसं प्रेसिडेंटने सांगितलं त्यानिमित्ताने नवीन नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी ओळख करणं, मैत्री करणं आणि जी सगळी चांगली लोकं समाजातली आहेत त्यानिमित्ताने ती भेटत जातात आणि त्याच्यातूनच काहीतरी चांगलं काम पुढं होऊ शकतं. या गीत गायन स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला, यावर्षी त्याच्यापेक्षाही जास्त मिळाला की शेवटी आम्हाला रजिस्ट्रेशन्स बंद करायला लागली कारण थिएटरची उपलब्धता आणि हातात असलेला वेळ आणि प्रत्येक स्पर्धकाला जो जस्टिस द्यायला पाहिजे वेळेचा ते लक्षात घेऊन आम्हाला रजिस्ट्रेशन बंद करायला लागली. कित्येक लोकं याच्यात भाग घेऊ शकले नाहीत पण पुढल्या वर्षी आम्ही आणखी तयारीने जास्तीत जास्त स्पर्धकांना कसं भाग घेता येईल याचा नक्कीच प्रयत्न करू. तर आज या स्पर्धेसाठी आलेल्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. खणखणीत करा, स्टेज तुमचा आहे. थँक्यू. आजच्या पहिल्या परीक्षिका आहेत सौ धनश्री गणात्रा, संगीत अलंकार. त्यांचं संगीत अलंकार झालं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इन कम्युनिकेशन मीडिया, कला उपासक पुरस्कार, कालिदास पुरस्कार, बेस्ट म्युझिक फॉर रायझिंग इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म्स फिल्म फेस्टिवल पुण्यामध्ये झालं, तिथे मिळाला त्यांना. 3000 अधिक जिंगल्स त्यांनी गायलेले आहेत, काहीचं लेखन आणि संगीतसुद्धा केलेलं आहे. मिर्ची अवॉर्ड्सला त्यांनी ज्युरी म्हणून काम केलेलं आहे. झी टी व्ही, सोनी टी व्ही, ई टी व्ही अनेक चॅनेल्सवरून सांगीतिक सहभाग आहे. अनेक भाषांमधून त्यांनी गाणी रेकॉर्ड केलेली आहेत आणि त्यांची संगीतबद्ध केलेली म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी अनेक दिग्गज कलाकारांनी गायलेली आहेत. कर्मविरायण, बायको देता का बायको या 2 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिलं आहे. टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब यासाठी सहसंगीतकार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आणि व्हेरी डाऊन टू अर्थ अशी माझी मैत्रीण सौ धनश्री गणात्रा. दुसरे परीक्षक आहेत श्री राजेश दातार. त्यांनी संगीत विशारद केलेलं आहे, त्याचबरोबर कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अखिल भारतीय सुगम आणि शास्त्रीय संगीत स्पर्धेमध्ये 1992 त्यांना सुवर्णपदकाचा मान मिळालेला आहे. 150 अधिक मराठी हिंदी भक्तिगीतामध्ये त्यांनी गायन केलेलं आहे. 10 अधिक मराठी चित्रपटासाठी गायन केलेलं आहे. 2011 त्यांना राजशासनाचा पुरस्कार समुद्र या चित्रपटासाठी मिळालेला होता. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक विथ ग्रेड ए ते आहेत. राजकल्याण रेकॉर्डिंग स्टुडिओचे ते डायरेक्टर आहेत. भारतात आणि परदेशात अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. अनेक चॅनेल्सवरून त्यांची कला सादर केलेली आहे. 2012 ज्येष्ठ संगीतकार मणी यांच्या हस्ते भजनभूषण पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. असे आपले दुसरे परीक्षक श्री राजेश दातार. आपण स्पर्धेला सुरू करत आहोत. फर्स्ट कंटेस्टंट आहेत ऋजुता कुलकर्णी. फिरले आया ती मजबूर क्या कीजे, फिरले आया दिल मजबूर क्या कीजे, रास ना आया रहना दूर क्या कीजे, दिल कह रहा उसे मुकम्मल कर भी आओ, वो जो अधूरी सी बात बाकी है, वो जो अधूरी सी याद बाकी है, वो जो अधूरी सी याद बाकी है.
कुबूर क्या कीजे हो जो दबी से आस बाकी है वो जो दबी सी आज बाकी है वो जो दबी सी आज बाकी है वो जो दबी सी आज बाकी है ये जो एहसास है जो करार है
प्यार है ये जो एहसास है जो करार है क्या इसी का ही नाम प्यार है पूछे दिल थमके जरा तिनका तिनका जरा जरा है रोशनी से जैसे भरा हर दिल में अरमां होते तो है हर दिल में अरमां होते तो है बस कोई समझे जरा तिनका 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 ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये क्या बात है आज की चांदनी ये क्या बात है आज की चांदनी में के हम खो गए प्यार की रागनी में ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा की चांदनी में ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा सितारों की महफिल में करके इशारा सितारों की महफिल में करके इशारा कहाँ अब तो सारा जहाँ है तुम्हारा मोहब्बत जवां हो खुला आसमां हो करे कोई दिल आरज़ू और क्या ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा
कसम है तुम्हें तुम मगर मुझसे रूठे कसम है तुम्हें तुम मगर मुझसे रूठे रहे सांस जब तक ये बंधन न टूटे तुम्हें दे दिया है ये वादा किया है सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहां दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा कैसी
पहेली जिंदगानी। थैंक यू। तू
कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ प्यारी है ओ माँ ओ माँ ओ माँ।
क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण नमस्कार, मी रुजुता दामले.
आपल्या समोर भीनी भीनी भोर आई हे आशा भोसलेंचं गाणं सादर करते. या तुम तेरी कोई
मेरी जान मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान जान कहो अनजान मुझे जान कहाँ रहती है सदा जान कहो अनजान मुझे जान कहाँ रहती है सदा अनजाने क्या जाने जान के जाए कौन भला मेरी जान मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान सावन बरस गई कितनी बार इन आँखों से सूखे सावन बरस गई कितनी बार इन आँखों से दो बूंदे ना बरसे इन भीगी पलकों मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान होठ झुके जब होठों पर सांस उलझी हो सांसों में होठ झुके जब होठों पर सांस उलझी हो सांसों में दो जुड़वा होठों की बात कहो आँखों से मेरी जान मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान मुझे जान कहो मेरी जान मेरी जान मेरी जान थैंक यू छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे हो दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे मार दिया
बड़ा मजबूर किया हाय तेरे प्यार ने मार दिया हाय तेरे प्यार ने अब पछताए दिल त जाए दिल अब पछताए दिल हाय बित जाए दिल काहे को ये आग लगाई रे लगाई रे लगाई रे अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे ओ दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे टेढ़ा मेढ़ा खेल है ये प्यार जो मैं जानती भूल के भी बात कभी देखे न मानती टेढ़ा मेढ़ा खेल है ये प्यार जो मैं जानती भूल के भी बात कभी देखे न मानती दिल बेईमान हुआ देखो जी पराया हुआ दिल देखो जी पराया हुआ रोए रोए जान गवाई रे गवाई रे गवाई रे अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे ओ दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे सब बिसराई रे अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे ओ दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे, आई रे।